is also making debut. Actually, I said that Tejasri is Adit's ex-Nepal author and Lalit is now making his debut. So I think खूप आनंदाचा क्षण आहे आणि आय होप की आतापर्यंत जे सिनेमे ज्या प्रकारे लोकांना आवडले तोच हाच रिस्पॉन्स या सिनेमाला मिळेल. थँक्यू. सर तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. काय संगीताचे विशेष पैलू ह्या चित्रपटात आहे सर? असं डान्स मीन्स ते काही असे नाही, भारी म्हणजे आता जे केलं त्याच्यापेक्षा संगीताचा आणि लग्नाचा फार मोठा संबंध आहे सर. गाणं हिट झालं का पहिले लग्नात वाजते ते हळदीत वाजते सर. बरेच चौथी फिल्म आहे आणि काही ना काहीतरी हरिश्चंद्राच्या फॅक्टरी पासून आतापर्यंत मी करत आलेलो परेशा फिल्म, त्यामुळे तो एक वेडेपणा माझ्या अंगी आपोआप विनत गेलेला आहे ओव्हर द इयर्स. आणि हा पिक्चर करताना सुद्धा मी परेशला एक बरेच दिवस माझ्या मनात येत होतो की आपण एक गाणं असं करू की ज्याच्यात एकही वाद्य वापरायला नको. आणि म्हणजे आत्ता जे ट्रेलरच्या वेळेस मागं कंटिन्युअस जे गाणं वाजत होतं ते गाणं आहे. तुम्ही नीट ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यात एकही इन्स्ट्रुमेंट नाही. ते गाणं फक्त तोंडाने आवाज काढून किंवा बॉडी नॉइजेसमधनं तयार केलेलं गाणं आहे. आणि स्वानंद किरकिरे हे अत्यंत प्रसिद्ध गीतकार आणि गायक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी गायलेलं पहिल्यांदाच मला वाटतं मराठीमध्ये त्यांनी गायक म्हणून हे केलेलं आहे. आणि त्यामुळे हे अत्यंत वेगळ्या पद्धतीचं गाणं ह्याच चित्रपटाच्या निमित्ताने मला करायला मिळालं. तसंच अजून एक गाणं जे श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकरनी गायलं आहे ते सुद्धा परेशच्या फिल्ममध्ये दोन गाणी असणं हेच माझ्याकरता खूप जरा माझ्याकरताही आश्चर्याचा धक्का होता. आणि खूप बॅकग्राऊंड पण असणं, कारण मला वाटतं मी परत राहू पण हा किस्सा सांगितलं पण परत एकदा सांगतो की सगळ्यात कमीत कमी लेंथचा बॅकग्राऊंड पीसचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या आणि परेशच्या नावावर झालं. कारण एका फिल्ममध्ये आम्ही एवढाच पीस केला होता आणि तो आम्ही रेकॉर्ड वगैरे केला. मी बरेचला म्हणलं की हा आवाज आपल्याला कुठूनही मिळेल, पण तो म्हणजे नाही आपण ते रेकॉर्ड वगैरे केलं म्हणजे रिलीजियसली आम्ही रेकॉर्ड. तर हे असं चक्रम पद्धतीनेच काम करणारा हा माणूस आहे. पण जे फायनली तुम्हाला दिसतं ते लाजवाब असतं, त्याच्याकरता हॅट्स ऑफ परेशला आणि मधुबंदाला. आणि तुम्ही नक्की बघा एक अत्यंत एन्जॉयबल आणि चक्रम मॅड कॉमेडी आणि सगळ्यांना अख्ख्या कुटुंबाला जाऊन बघता येईल. आणि एकदा नाही तुम्ही पाच पाचदा बघायला मला मागतो. वा धन्यवाद. धन्यवाद सर. पण कसं आहे लग्न म्हटलं म्हणजे फार मोठा जांगड बुत्ता राहते, म्हणजे इकडचे पाहुणे तिकडचे पाहुणे इकडचे पाहुणे कोण कुठून येते आपल्याला काही माहीत नाही राहत. पण कसं होतं की सगळ्याला मानपान फार महत्वाचं असते लग्नामध्ये. आपल्याला बरेच लोक असे नुसतं चालताना दिसतात फिरताना दिसतात असं वाटतं हा कुठून आला बा. ॲक्च्युली खर्च त्याचाच असते, तो मेन नॉन असते, पण आपण त्याला ओळखत नाही. पण असे खूप लोक असतात लग्नात. पण सर मी आमच्या परेश सरांना मी विनंती करतो सर, परेश सरांना तुम्हाला मी विनंती करतो सर, काही ह्या लग्नामध्ये वराकडून आलेले वधूकडून आलेले जेवढे काही मंडळी असतील त्यांना तुम्ही इंट्रोड्यूस करा सर प्लीज. म्हणजे कोणी नाराज व्हाल नको, कसं राहतं लग्नामध्ये पहिली महत्वाची गोष्ट, कोणी नाराज होता का? आपण लवकरच प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत, पण तत्पूर्वी थोडक्यात सगळ्यांची ओळख करून देतो. काही गटांची ओळख मी प्रातिनिधिक स्वरूपात सामान्य नामं वापरून करून देईन आणि काहींची विशेष नामं मी इथे प्रस्तुत करीन. उदाहरणार्थ माझ्याबरोबर जे सगळे माझे सहाय्यक दिग्दर्शक उर्फ दिग्दर्शक होते, माझ्या अनेक चुकांवर पांघरून घालत घालत ज्यांनी हा चित्रपट केलेला आहे, ते कृपया ते चौघ पाच जण प्लीज उभं राहाल का आपल्या जागी. हेमंत, सईद, ज्ञानेश आणि विशाल. त्याच्यानंतर नरेंद्रशी तर तुमची ओळख झालेलीच आहे. आमचे काही तंत्रज्ञ इथे येऊ शकलेले नाहीत आत्ता, पण त्यामुळे मी त्यांची ओळख तुम्हाला करून देऊ शकत नाही. कुणी उपस्थित आहे का जर अनवधानाने माझ्याकडून कुठल्या तंत्रज्ञांचा कुठल्या एचओडींचा उल्लेख राहत असेल तर? नाही आहेत. धन्यवाद. ट्रॅफिकमध्ये असतील कदाचित. आणि आता मी आपल्या पडद्यावर झळकणाऱ्या लोकांची तुम्हाला ओळख करून देतो. चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक अत्यंत अप्रतिम अफलातून असं भांडण सादर करणारे ऋतुराज शिंदे इथे उपस्थित आहेत, त्यांनी कृपया उभं राहावं. ऋतुराज ये. आरती मला वाटतं अजून पोहोचलेली नाही. येस. पुष्कर लोणारकर. शर्मिष्ठा राऊत.
पूर्णिमा तळवळकर, प्रदीप जोशी आणि सर्व कलाकारांच्या वतीने मी जिला बोलण्याची विनंती करण्यासाठी इथे पाचारण करणार आहे ती कुमारी सुप्रिया. काय तुमचा विशेष अनुभव सुप्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत. फार अत्यंत कमी वेळ त्यांच्याकडे असतो प्रत्येक वेळ, पण आज जास्त वेळ त्या ठिकाणी देणार आहेत आपल्याला. नमस्कार. खूप एक मोठं स्वप्न असतं आपलं की ह्या डिरेक्टर बरोबर आपल्याला काम करायचं आहे. तर मला वाटतं झीने ते माझं स्वप्न पूर्ण केलंय, कारण मला परेश बरोबर किती वर्षापासून काम करायचं होतं. मधुबरोबर काम केलंच होतं, कारण होणार सून मध्ये ती इन होती, पण परेश बरोबर काम करण्याची संधी मिळत नव्हती. त्यामुळे मी थँक्स म्हणेन निखिलजी की मला ह्या पिक्चरचा एक भाग म्हणून तुम्ही घेतलं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मजा. हा माझा मुलगा खूप द्वाड आहे त्या पिक्चरमध्ये, मी खूप नौटंकी आई आहे त्याच्यामध्ये. आणि जोशी बिचारे आमचे कुठे, हां ते बिचारे साधेच आहेत, ते खूप सगळं ऐकतात माझं. आणि खूप धमाल गेली, खूप शिस्तबद्ध पद्धतीने, म्हणजे तो काही छडी घेऊन नाही बसायचा परेश, पण जे काही असायचं की व्यवस्थित सगळे स्क्रिप्ट लिहिलेलं असायचं, डायलॉग काय करायचं एक्झॅक्टली सगळं माहीत असायचं. म्हणजे मला वाटतं पहिलंच पिक्चर मी गेलं असेल त्याच्याबरोबर. आणि खूप खूप मजा केली. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही जिथे शूटिंग करत होतो त्या बंगल्यामध्ये आमचे ते मालक यायचे आणि ते त्यांच्या झाडावरच्या कैऱ्या मोजून जायचे आणि दुसऱ्या दिवशी त्या कैऱ्या गायब असायच्या. हे पण आम्ही केलेलं आहे. खूप मस्त. म्हणजे एक ह्या प्रोजेक्टसाठी मी एक माझं चालू असलेलं प्रोजेक्ट सोडलं आणि त्यावेळी मला खूप लोकांनी शिव्या घातल्या होत्या की तू वेडीएस का, चालू असलेलं प्रोजेक्ट कसला सोडलंस. म्हटलं नाही नाही, परेशची फिल्म करायची तर ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत. आणि मला आता इतका आनंद होतोय की ह्या फिल्ममध्ये मी आहे. धन्यवाद सुप्रियाताई. आपण भारत कुमार कृपया एक ना, आता लहानांचे प्रतिनिधी म्हणून मी कुमार पुष्कर यांनाही बोलण्याची विनंती करत आहे. ते लहानांचे नाही, आता ते लय मोठ्यांचे प्रतिनिधी, लय मोठ्यांचे प्रतिनिधी. एवढा तुला पाठ दिल्यावर पण तो परेश सरांबरोबर एलिझाबेथच्या वेळेसचा एक्सपिरियन्स तर ग्रेटच होता, म्हणजे सांगायची गरजच नाही. आणि आता पुन्हा एकदा ची व ची चौकामध्ये मला परत एकदा काम परेश सरांनी मला परत रिपीट केलं, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण ट्रेलरमध्ये बघितलंच की सगळेच कॅरेक्टर विक्षिप्त आहेत आणि हाही तसाच विक्षिप्त आहे. त्याला गर्लफ्रेंड्स आहेत, त्याचं ब्रेकअप झालेलं आहे आणि बऱ्याच काही काही विचित्र गोष्टी आहेत, पण त्या खूप आपल्याला छान वाटतील. तर या फिल्म मध्ये आहेत, तर सगळ्यांनी ही फिल्म बघावी. आणि थँक्यू, धन्यवाद. तुला ते गर्लफ्रेंड वगैरे आहे हे सगळं, तुला मग काय असेल फार, त्याचं आहे भरपूर प्रकरण आहे त्याचे, दोन चार तर मी पकडलेत त्याचे. धन्यवाद परेश, मी जास्त वेळ घेणार नाही, पण यापूर्वीचा परेशचा एक सिनेमा पहिला हरिश्चंद्राची फॅक्टरी, त्याच्यामध्ये मी काम केलं होतं आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आता या सिनेमासाठी मला परेशने अचानक बोलवलं आणि खूपच वेगळा अनुभव आणि खूपच चांगला अनुभव होता. कारण त्याच्या आधी मी केलेला कोर्ट सिनेमा हा आमचं सेटवर सुद्धा फार गंभीर वातावरण असायचं. आमचा तो दिग्दर्शक ज्याच्याकडून आम्ही खूप शिकलो, माझ्या अर्ध्या वयाचा मुलगा, पण त्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. आणि तिथे मी समाजाच्या एक असंवेदनशीलतेचं रूप घेऊन बसलेलो होतो आणि इथे मात्र मी आपल्या पुढच्या आणि मागच्या अशा दोन्ही पिढींच्या कात्रीत सापडून जगणाऱ्या बापाची जी कुचंबणा आहे ती या ठिकाणी दाखवायची होती. आणि हा सगळा प्रोसेस खूप मजेचा होता, कारण सगळे खरोखरीच आम्ही एका कुटुंबासारखे त्या ठिकाणी वावरत असायचो. आणि आमच्याकडून काही चुकलं कशामुळे तरी शॉर्ट रिटेक झाला की परेश आमच्याकडे यायचा आणि म्हणायचा अप्रतिम प्रदीप तुला प्रेक्षकांकडून वन्स मोर आलेला आहे. आणि अशा तऱ्हेने मग ते दृश्य आम्ही पुन्हा घ्यायचो. तर या एका साधारण उदाहरणावरनं कसा शूटिंगचा सगळा प्रोसेस असेल हे तुमच्या लक्षात येईल आणि नक्कीच हा सिनेमा तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. धन्यवाद. वा, तर या ठिकाणी मी परत एकदा इथे आमंत्रित करतो या चित्रपटाचा महत्वाचा भाग असलेले. उशीर झाला कारण ट्रॅफिक खूप जास्त आहे बँड्रापासून इथपर्यंत, दीड तास ट्रॅफिक मध्ये होतो. मनावर घेऊ सर, फार मनावर घेऊ नका. नाही बरं, बरोबर आहे. अतिशय सुंदर असं एक गाणं मला गायची संधी परेशनी आणि नरेंद्र भिडे यांनी दिली आहे या सिनेमासाठी. मराठीत
मी माझं अगदी तसं पाहायला गेलं तर अगदी पहिलंच गाणं मराठीत गायलेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे मला खूपच खूपच आनंद होतो इथे आणि मी नंतर बोलतो पुन्हा तुमच्याशी थोड्या वेळात. कलाकारांच्याच वतीने नाही तर सगळ्या चित्रपटाच्याच वतीने मगापासून खूप बोलत राहणारे कुमार भारत हे एक अभिनेते म्हणून आमच्या चित्रपटात आहेत आणि ते आमच्या चित्रपटाचे सूत्रधार आहेत. त्यांनी चित्रपट हलता ठेवलेला आहे, बोलता ठेवलेला आहे, खेळता ठेवलेला आहे. तर अशा ह्या भारत गणेशपुरे मी यांना विनंती करतो की त्यांनी आपले चित्रपटासंदर्भातले विचार व्यक्त करावे. परेश मग सर फार कठीण कठीण कार्य हातात देतात आहे. भाषेचा फोन मला कसं काय, कारण भाषेचा तफावत प्रचंड तफावत असल्यामुळे. तर ते म्हणले की नाही नाही तुम्ही करा, पण जे तुमची भाषा आहे ते काही वापरू नका, भाषा आमची वापरा. म्हणजे परत पंचायत झाली. पण परेश मोकळे सरांचे एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. त्यांनी मला चित्रपटात घेतले, आम्ही पुण्याच्या एका शाळेत शूटिंग केली आणि तिथे एक मोठा असं काय म्हणतात त्याला चर्च, ते घंटाघर टॉवर, हा फार घंटाघर असं तिकडे. आणि ते म्हणलं की तिथे पण शूटिंग आहे असं कोणतरी म्हणलं, गंमत म्हटलं. पहिलाच दिवस शूटिंगचा, मग शूटिंग बिटिंग झाली, मग परत 8-10 दिवसात शूटिंग झालं इकडे तिकडे तिकडे. मग परत एक डेट आली आणि कुठं जायचं, तिथेच आहे म्हटलं शूटिंग आपले. आणि ओके, मग तिकडे गेलो. कुठे शूटिंग? हे इथे याच्यात. म्हटलं असेल काय? त्या पायऱ्या चढत 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 वरती इतकं भयंकर कार्यक्रम होता, एवढीशी शिडी होती, एवढा मोठा भारत गणेश पुरे, मी देव ब्रह्म वगैरे अभिनय करत. मी म्हटलं सर तुम्हाला हे माहित होतं ना का, पहिल्याच दिवशी जर हा शॉट घेतला तर हा पिक्चर सोडून चालला जाईल म्हणून शेवटच्या दिवशी त्यांनी शॉट घेतला. पण परेश मोकाजी सर म्हणजे फारच फारच चांगले सर. तर आणि ह्या चित्रपटातून एक वेगळं काम करण्याचा, जे आम्ही पारंपरिक काम करत असतो त्याच्यापेक्षा एक वेगळं काम करण्याचा अनुभव या परेश मोकाजी सर आणि जी स्टुडिओच्या माध्यमातून आला आहे त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. आता लोक बघून राहिलेत की बा भारत गणेश पुरे वेगळं पण काम करू शकतात. त्याच्यामुळे बायकोला सांगितलं मी तर अक्षय तुलाच नाही पण पुढे काहीतरी घेऊ शकतेस तुला, काय हरकत नाही. तर असं ज्योतिताई आहेत पण नाही ना, दिग्दर्शक सांगतील. हा, ज्योती सुभाष आपल्या ज्येष्ठ अभिनेत्री त्याही आत्ता अनुपस्थित आहेत दुर्दैवानी. तर त्याही आमच्या चित्रपटामध्ये एका अवखळ आणि अल्लड आजीच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार आहेत. अत्यंत खट्याळ आणि खोडकर आणि वात आणणारी अशी आजी त्यांनी साकारलेली आहे. तर त्यांच्याही शुभेच्छा आमच्यापर्यंत पोचलेल्या आहेतच. धन्यवाद. ओके, तर आपण आपण फोटोसाठी परत एकदा रचना करून तुमच्यासाठी खास वेळ काढूया. आणि सर हे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत. तुम्हाला काही लादलं गेलंय काय हेच कलाकार घ्या म्हणून? नाही, अजिबातच नाही. कारण हे जरी झीच्या मालिकांमधून आणि इतर कार्यक्रमांमधून तुम्हाला सतत पाहायला मिळत असले तरी देखील त्याच्याही आधी ते रंगकर्मी आहेत हे विसरू नका. खूप वर्षापासून हे सगळेजण रंगमंचावर खूप जोरजोरानी काम करत आहेत आणि तेव्हापासूनची आमची ओळख आहे. तेव्हा त्यांची कामं मी पाहत आलेलो आहे, त्यांच्या इतर कार्यक्रमांनाही मी जात आलेलो आहे. आणि मग हेच का इतरही अनेक आपले मित्रमंडळी आहेत कलाकार, पण शेवटी भूमिकेला साजेसाच माणूस तुम्ही घेता त्या त्या चित्रपटामध्ये, तर त्यानुसार केवळ ह्या लोकांची निवड झालेली आहे. आणि केवळ आमची मानसिक निवड महत्त्वाची नसते, त्यांना रोल ऑफर झाल्यानंतर त्यांनी तो स्वीकारणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तेव्हा त्यांनी हा आमचा चित्रपट स्वीकारला याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. चांगला प्रश्न होता परेशच्या बाबतीत. अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलाही कलाकार सुचवा, परेश आपल्याबरोबर खूप चर्चा करतो. आणि पाटील साहेब ऐकून घ्या, तर परेश म्हणजे आपण सांगितलं की 1-2-3 म्हणजे ह्यांना आपण घेऊया का, तर परेश साधारण 15-20-25 दिवस खूप छान चर्चा करतो माझ्या आणि मधुगंधाशी. म्हणजे माझ्या आणि मधुगंधाचा वेगळा एक वेगळा मुलाखतीचा कार्यक्रम होईल की ह्याचं कास्टिंग आम्ही कसं करायचं. आणि मग परेश खूप आम्हाला जेवढं ऑप्शन द्यायचे तेवढं देऊन ठेवतो, पण शेवटी त्याच्या मनात तेच ते करायला लावतो. असं कास्टिंग प्रत्येक व्यक्तीचं परेशने खूप मनापासून केलेलं आहे. ह्याला माझा पूर्ण दुजोरा आहे, हे खरं आहे.
बरं हे जे पोस्टर प्रकाशित झालेलं आहे ते नेमकं त्याच्यातून बालप्रेक्षक सुचवायचं आहे की तरुण मुलं सुचवायचं आहे किंवा वेगवेगळ्या वयोगटातले नेमकं कोणता प्रेक्षक तुम्हाला अपेक्षित आहेत? इथे जे व्हरायटी दाखवलेत त्यांना वेगवेगळे कान दाखवले गेलेत, आणखीन काय काय दाखवलेत, याच्यातून मनोरंजन आहे हे सिद्ध होते, परंतु हा चित्रपट बालप्रेक्षकांसाठी आहे का असाही मुद्दा पुढे येतोय. हा चित्रपट सर्वांसाठीच आहे आणि म्हणून आम्ही जितकं शक्य असेल त्या पद्धतीने पोस्टर सर्व स्तरातल्या लोकांना अपील होईल अशा पद्धतीने डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा केवळ एका कुठल्या तरी वयोगटाला डोळ्यासमोर ठेवून केलेला चित्रपट नाही. म्हणजे जे थोडंसं माझ्या आधीच्याही दोन चित्रपटांना लागू होतं की म्हणायला एलिझाबेथ एकादशी लहान मुलांची कामं असलेला चित्रपट आहे, पण तो आहे मोठ्या माणसांसाठी सुद्धा, सर्वच वयोगटातल्या लोकांसाठी सुद्धा तो चित्रपट आहे. आणि तसंच दादासाहेब फाळकेंसारखा विषय असल्यामुळे त्याच्याविषयी सुद्धा काही बोलायलाच नको. त्याचप्रमाणे हा चित्रपट सुद्धा हा प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणून तयार केलेला आहे. पाहतील किती मला माहिती नाही, आमचा प्रयत्न तो आहे. हॅलो, हा जॉनर तुम्हाला म्हणजे भावतो अधिक म्हणून तुम्ही दरवेळी वापरता का? म्हणजे आतापर्यंत हरिश्चंद्राची फॅक्टरी होता किंवा दुसरा तुमचा चित्रपट होता, तोही याच जॉनरमध्ये बनला होता. म्हणजे तुम्हाला विनोदी म्हणायचं आहे का? म्हणजे अगदीच विनोदी नाही, पण खेळकर शैली, मिश्किल शैली जी असते. हा बरोबर आहे, बरोबर आहे. नाही हो, काही हरकत नाही. तसं ते थोडंसं झालं आहे खरं ह्या तीन चित्रपटांच्या बाबतीत. थोडंसं आपण असं म्हणतो ना की जो सर्जक असतो त्याच्या व्यक्तिमत्वाचं काही ना काहीतरी त्याच्या कलाकृतींमध्ये येत असतं, किंवा चित्रपटाची म्हणून एक शैली बांधली जात असते. त्या चित्रपटाचा विषय काय आहे त्यानुसार ती शैली ठरते. आता उदाहरणार्थ मी एक अत्यंत प्रायोगिक चित्रपट केलेला आहे हिंदी, भापा की भयकथा. त्याच्यामध्ये हा खेळकरपणा त्या अर्थाने तुम्हाला दिसणार नाही, पण ती एक भयकथा आहे आणि एक अत्यंत विचित्र प्रकारची भयकथा असं आम्ही तिला म्हणतो आहोत. पण तरी देखील तुमचं म्हणणं काही अंशी सत्य आहे की थोडासा त्या व्यक्तिमत्वाचा, सर्जकाच्या, क्रिएटरच्या व्यक्तिमत्वाचा थोडासा अंश त्या चित्रपटामध्ये उतरलेला असतो आणि तसा तो ह्या तिन्ही चित्रपटांच्या बाबतीत सत्य आहे. बरोबर आहे तुमचं. आणि एका लग्नाची सायंटिफिक गोष्ट असं तुम्ही एक तिथे कॅचलाईन वापरली आहे, हो, तर त्यात सायंटिफिक काय? आता ते सगळं फोडलं तर मग तुम्ही चित्रपट पाहणार नाही, म्हणून मी काही गोष्टी गुलदस्त्यातच ठेवतो. आणि ते सायंटिफिकनेस काय आहे चित्रपटात ते तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावर पाहावात ही विनंती. बरं, यापूर्वी जे दोन चित्रपट आले होते त्याच्यामध्ये बरेचसे नवोदित वगैरे कलाकार होते, त्यामुळे प्रमोशन करणं सोपं जात होतं. या चित्रपटामध्ये सगळे अगदी टी व्ही सिरीजमध्ये गाजल्यापासून ते चित्रपटात व्यस्त असलेले कलाकार आहेत, त्यांना कसं काय प्रमोशनासाठी तुम्ही पुढाकार घेणार? आता बघा ना, सगळेजण हजर आहेत की नाही इकडे, याच्यावरूनच सिद्ध होतं आहे की लोक वेळात वेळ काढून का होईना, पण हा आपला थोडासा वेगळ्या प्रकारचा जो चित्रपट तयार झालेला आहे, वरवर पाहता तो इतर अनेक चित्रपटांसारखा वाटण्याची शक्यता आहे, पण आता हे ट्रेलर आणि जसजसं आमचा सगळा कार्यक्रम पुढे जात राहील त्याच्यातून अगदी स्पष्टपणे कळेल की हे काहीतरी अत्यंत विचित्र प्रकरण आहे. आणि तशीच ही सगळी मंडळी अत्यंत हिरिरीनी, उत्साहाने आमच्याबरोबर शेवटपर्यंत असणार आहेत. आहे आणि 19 नंतरचे जर आपण 2-3 आठवडे बघितले तर 26 तारखेला 3 मराठी फिल्म रिलीज आहेत, 2 जूनलाही 2 मराठी रिलीज आहेत, तर काही विचार झालाय का ही 19 मे तारीख ठरवताना? गुड क्वेश्चन. पुन्हा एकदा इतकी इनवे डोकेफोड आम्ही यावेळेस केलेली आहे की एक दिवस असा आला होता विनोदाचा भाग, म्हणजे आम्ही ऍक्च्युली व्होटिंग केलं की कुठच्या तारखेला कोणाला ती डेट आवडते असं. सो एनिवे ऍक्च्युली आम्ही खूप प्लॅनिंगनी काम करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे टाईमपास 2 शूटिंग सुरू होण्याच्या आधी आम्ही 1 मे फिक्स केलं होतं. तसंच नटसम्राट 1 जानेवारी जसं डोक्यामध्ये होता, किंवा एलिझाबेथची सुद्धा जवळजवळ 6 महिने आधी तारीख आम्ही 14 नोव्हेंबर फिक्स केलेली होती. सो ह्या चित्रपटाकरता खरं तर तारीख 28 एप्रिल होती, म्हणजे आज तो रिलीज व्हावा असा आमचा प्लॅन होता, पण मधल्या काळात बाहुबली अनाऊन्स झाल्यानंतर नॅचरली ती गणित समीकरणं व्यावसायिक रिझन्स करता ती बदलली. सो नक्की तो विचार झाला. आणि 12 मे, साधारण 12 मेला अनेक, म्हणजे पुढच्या आठवड्यात कुठलेच चित्रपट येत नाही आहेत, 12 मेला परत काही चित्रपट येत आहेत, परत 26ला त्याच्या पुढेही तुम्ही जसं म्हणालात. सो म्हणून आम्हाला असं वाटलं की एक क्लीन डेट असावी,
जेणेकरून लोक हा सिनेमा एन्जॉय करू शकतील. एक आणि आमचं ज्या प्रकारे आत्ता प्लॅनिंग चालू आहे प्रमोशन करता म्हणजे जो ट्रेलर यायचा आहे किंवा पुढचे काही दिवस जे आम्ही आखले आहेत त्या दृष्टीने 19 तारीख ही आमच्याकरता योग्य तारीख होती. म्हणजे हा असा निर्णय नाही झाला की एक तारीख ठरवून बॅकवर्ड प्लॅन जसं होतं तसं नाही केलेलं. आमच्या वेळेनुसार एक तंत्र ठरवून आहे त्याची एक तारीख ठरवलेली. सर होऊन जाऊ द्या. यांनी एक आणखीन मिश्किल आणि खटाळपणा केलाय की त्यात एकही वाद्य वापरलेलं नाहीये. तर ते संपूर्ण गाणं जे आहे ते ह्युमन व्हॉइसेस म्हणजे त्यात जे काही पण आवाज येतात ड्रमचा आवाज असेल किंवा बेसचा आवाज असेल किंवा काही रिदम असेल पर्कशन असेल जे काही पण असेल ते सगळं ह्युमन व्हॉइसेस चा वापर करून केलेला आहे. तर आपल्याकडे ते गाणं असलं तर मला असं वाटतं आपण इथे ऐकूया त्यांना ते जास्त चांगलं होईल. Thank you.